ऐकलंसुद्धा वाचलंसुद्धा ठीक आहे, थोडं वाईट वाटलं, परंतु ती भाषा त्याने जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं. ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. पक्षात काय घुसमट आहे? पक्षामध्ये मी मंत्री आहे, माझ्याविरुद्ध कोणी काही अजून तरी काही बोललेलं नाही. मी जी काही करतो त्याच्या त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात, त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता, ते त्या समाजाबद्दल बोलतात, त्यामुळे काय घसमट घुसमट काय आहे? संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करताना. हो, मी पण ते ऐकलंसुद्धा वाचलंसुद्धा ठीक आहे, थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे, तो आमदारांनासुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. परंतु ती भाषा त्याने जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं. ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. दुसरी जी गोष्ट जी आहे, कमरेत लात घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही, कारण त्यांनाही कल्पना आहे. त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मुदा जोशी जे माझे आमदार, त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो, त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लात बीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं. बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर तरी कधी मला काढू शकतो, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही. साहेब,